रसिकांचं आगमन, क्रिकेट रसिक या मैदानावर हळूहळू गर्दी करत 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 हजारांच्या ताब्यात इथे फायनलची मॅच बघण्यासाठी आलेले आहेत। अव्वल दर्जेची ही टूर्नामेंट दरवर्षी होणारी एमकेपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ओपनची टूर्नामेंट, त्याचबरोबर आठ एक गावातून येणारा भांडुप सायकाचा संघ, दोन्ही ही टीम त्यामध्ये पाहू शकतात आपण आयुष शेख आणि ओमकार खेणी। जबरदस्त मॅच होणार आहे। पहिला चेंडू, पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला, खेळून काढला हा फटका। सुरुवात झालेली आहे धाव फळकीला, एक धावानी खातं उघडते। अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे कारण शेवटी येता इनामी राशी 50,000 रुपये आणि हा जबरदस्त चषक, येत्या पारितोषिक 25,000 रुपये। मॅच मध्ये कुठेतरी गर्मी पैदा होते, काहीतरी व्यवहार आहे, तो व्यवहारामध्ये खळबळ वाजलेली आहे आणि मॅच मध्ये गरमागरमी पहिला चेंडू पासून वाढते। ओमकार केणी या वर्षीचा इन्फॉर्म असलेला फलंदाज, माथेरानमध्ये देखील आम्ही त्यांना आयकॉनच्या स्वरूपामध्ये पाहिलं होतं, तोच ओमकार केणी मात्र स्ट्राईक घेतोय। पुन्हा एकदा सिराज, स्टार्स अँड स्टार्सनी भरलेला हा दोन्ही संघ, अभिषेक ओमकार केणी कशरीच्या माध्यमातून आपण सुनील दादा यांना सातत्याने बऱ्याच वर्षापासून पाहत आलेलो आहे, दिवस संघातून त्यांची खेळी पाहत आलोय। एक भिवंडी मधला मोठं नाव सुनील, लोअर फुलटा चेंडू त्याला खेळून काढलेला आहे, दिशा दाखवलेली आहे, दिशा दाखवता दाखवता एक धाव मात्र कंप्लीट होते, नोचा कॉल, एक धाव असते, धाव संख्या मात्र हलते डुलते ती चालली दोन धावांवर। क्या बात है, मजा येणाऱ्या सामन्यामध्ये एक तेरी तो एक मेरी जरूर होगी क्योंकि सिराजचा सामना आहे अयुब बरोबर। वन शॉट हेलिकॉप तर फटका येतो, यस दॅट्स द सिक्स, हेलिकॉप्टर शॉट आणि सरळ दिशेने लॉंग ऑफचा मारलेला हा उतुंग आयुबच्या माध्यमातून येणारा जबरदस्त 6 धावांसाठी षटकार। आयुब शेख मॅन फ्रॉम वडवली, गोडबंदर पट्ट्यातून येणारा हा एक अव्वल दर्जेचा सुपरस्टार खेळाडू, वडवलीच्या होम टाउन होम ग्राउंड मधून आपण याला पाहता पाहता आज प्रोफेशनल लेवलला गाठलेला हा खेळाडू। पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता त्याला, मात्र कवच दिसे टटोला, चेंडू मेहमूदच्या हातात येतोय, टिपला थ्रो करतोय, हाना हाना मध्ये थोडासा खराब असा थ्रो, त्यावर दोन धावा। क्या बात आहे, दोन धावांनी धावसंख्या वाढते, मात्र धावसंख्या झाली ती 10 धावांवर। पहिला चेंडू एक धाव, नंतर पुन्हा 1 6 2, लोअर फुलटा लोअर फुलटा हाणून दिलेला कॅप, आपण का पाहूया किती धावांसाठी जातोय, मला वाटतं नक्की 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 4 धावांसाठी। येस, सीमारेषावर तैनात असलेला आमचा बॉल बॉय सुजल चांगली कामगिरी करताना वेगाने धाव संख्या जाऊन पोहोचते ते 14, 3 षटकांचा सामना आहे। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका, येस येस व्हॉट अ शॉट, 4 धावांसाठी, क्या बात आहे, प्रत्येकी शॉट आपल्या किताबामधून खोलून काढलेला आयुब यांनी, टाकलेला प्रत्येक बुंद्यावर मात्र प्रतिउत्तर देताना 6 आणि 4 माध्यमातून फलंदाजी करत आहे। धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 18 रन्स, 18 रन्स ऑन बोर्ड फॉर नो लॉस। रविवारचा दिवस म्हणजे आज मच्छी मटनचा दिवस, पार्टीचा दिवस, आणि पार्टी तेव्हाच होणार जी कोणी फायनल मारणार, जी कोणी ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार, आपल्या शोकेसची शोभा कोण वाढवणार। एक केपीएस 11 कालच्या क्षेत्रातून आलेला हा ओपन मधून फायनलचा टीम, त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये धडाकेबाज कामगिरी करून भांडुप स्ट्रायकर फायनलला पोहोचला आहे। पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली खातरदारी गेलेली आहे ते आयुब शेखने, 18 धावा जमा केलेल्या आहेत, मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे असत, बॉलरचं नाव असत, नुकत्या सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच ठरलेला असत। चला 12 खेळाडू आहेत, फक्त नावं सांगायची आम्हाला। पहिले षटक दुसरा षटक घेऊन आलेले ते असत, पहिल्या षटकामध्ये 18 धावा नाता मात्र स्ट्राईकला आलेत पुन्हा एकदा ओमकार केणी।
ओहो आपटलेला चेंडू वाइट घोषित करताना आणि वन बाउंडचा इशारा देताना चेंडू मात्र आपटला होता परंतु थोडासा जास्तच बाउंस घेऊन डोक्यावरून निघून गेलेला फलंदाज ओमकार यांच्या वाइट घोषित करताना पंच शिवम मल्लप्पा स्ट्राइकला येते नरेश राठोड सर तिसरा पंच आशिष मोकाजी सर तेच तर्रार गेंद अंगावर आदळतोय लेगबायच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव येते वारंवार क्षेत्रामध्ये बदल हालचाल होताना कारण मोठा सामना आहे 50,000 पारितोषिक आणि ही तडफदार ट्रॉफी जबरदस्त ट्रॉफी त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 25,000 रुपयाने ट्रॉफी एनएसटी लाईव्हच्या माध्यमातून आपण हे पूर्ण टुर्नामेंट कव्हरेज करताना छान असं प्रदर्शन करताना त्याचबरोबर आमचे पंच आमचे हिंदीचे कॉमेंटेटर नील जोगी भाई यांचाही आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो आमचे आलेले प्रत्येक प्रमुख अतिथी यांचं सहर्ष स्वागत आहे दुसरा चेंडू टाकलेला चेंडू वाढवलेला आहे निर्धाव चेंडू प्रत्येक चेंडू महत्वाचा चेंडू ठरणार आहे फायनलच्या मॅच मध्ये लढत चाललेली आहे गावामध्ये आणि ओपनच्या संघामध्ये एक गाव आणि ओपनचा संघ वन शॉट पुन्हा एकदा हवेत तटवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात झाडावर आदळतोय पळून काढायचा आहे बरगदच्या पेड्याचा आशीर्वाद घेताना हा चेंडू त्यावर मात्र दोन धावा घेतलेले आहेत पुन्हा एकदा आयुब अँड स्ट्राईक धावसंख्या हळूहळू 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 वाढत चाललेली आहे ती 22 धावांवर 22 रन्स ऑन बोर्ड धीरज बागल आणि त्यांचा मित्र परिवार इथे सर्व त्यांचं स्वागत आहे मॅचची मजा लुटताना फायनलचा हा सामना ये पप्पू कौन है बंजर आमच्यामध्ये उपस्थित असलेला अभिजित दादा थेट पुण्यावरून इकडे आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे एमकेपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून अभिजित दादा मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत दादा प्रमुख अतिथींची इथे आता लयवाट वाढत चाललेली आहे धीरज बागल त्याचबरोबर अभिजित दादा यांना आम्ही आम्ही ते पाहू शकतो सर मोस्ट वेलकम सर सहर्ष स्वागत आहे एमकेपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही भव्य टुर्नामेंट आणि आपण पाहतात एक गावातून आलेला संघ भांडुप सायगर वर्सेस एकेपीएस 11 ओपनची टीम दोन दिग्गज खेळाडू आयुब आणि ओमकार केने मात्र सामना करावा लागणार तो असतचा हुकशॉट मारलेला आहे हवेत खेळायला फटका परंतु पळतोय अडवायचा आहे अडवता आणलेला हा चेंडू मात्र तीन धावांसाठी प्रयत्न दोन धावांवरच समित राहायला लागेल धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती 24 रन्स ऑन बोर्ड 24 धावा फायनलचा सामना स्लोअर चेंडू आणि द्यावा दिलेला हा जबरदस्त टोला 6 धावांसाठी वॉट अ बॅट्समन आयुब शेख षटकार ठोकून आपली उपस्थिती दाखवलेली आहे कालच्या क्षेत्रामध्ये नव्हते परंतु आज फायनलला मात्र आलेले आहेत वॉट अ शॉट 30 धावा 30 रन्स ऑन बोर्ड नाही
पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू अपील झाली होती, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये दोन धावा। क्या बात है, काय चेंडू टाकला होता कळलाच नाही, नाही फलंदाजाला नाही यष्टीरक्षकाला, निघून गेला घोषित क्षेत्रामध्ये दोन धावासाठी आणि षटक संपलेला, षटकाच्या अखेरी धाव संख्या होते 32 रन्स ऑन बोर्ड। अभिजीत दादा खंडाले यांचा इथे मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा मान सन्मान, त्यांना शॉल पुष्पगुच्छ त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सर्स स्वागत करणार आहे। मी विनंती करतो खरुबाई यांनी यायचंय, खरुबाईच्या हस्ते इथे आपले प्रमुख अतिथी अभिजीत दादा जे या आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांना फुलगच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे। शॉल पुष्पगुच्छ देऊन अभिजीत दादा यांचा मान सन्मान करताना मी खरुबाई यांना विनंती करतो। आपण यूट्यूब लाईव्ह मध्ये पाहू शकतो अभिजीत दादा यांचा मान सन्मान करत आहोत। व्हॉट अ बॉल, आणि डोक्यावरून निघून गेलेला हा चेंडू पंचांनी पकडला, वाईट घोषित केलेला आहे, वन बाउंडचा इशारा देताना जो त्या टाळ्या झाला पाहिजे अभिजीत दादांसाठी। दादा धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही आलात, कार्यक्रमची शोभा वाढवली आहे, प्रोत्साहित केलेलं आहे, थँक्यू व्हेरी मच। पहिला चेंडू वाईट घोषित करताना पंच वन बाउंडचा इशारा देताना, चांगला चेंडू हाताळलाय त्यावर मात्र साईल, साईलला पहिल्या मॅच पासून आम्ही बघत आहे काय धावतो, कुठली फिल्डिंग करायची आहे, कशी करायची आहे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये चेंडू अडवतो, कॅच पकडतो, मात्र जबरदस्त आपला यष्टीरक्षणचा नमुना पेश करतोय साहिल। मात्र पुन्हा एकदा आयुब, तीन षटकांचा सामना आणि आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती 34 रन्स। येस, खणखणीत सहा धावा, आयुब शेख एक डेंजरस हार्ड हिटर, आयुब शेख ची जर विकेट लवकरात लवकर भेटली नाही तर जाम खतरनाक बॅट्समन आहे। आयुब शेखला देखील आम्ही माथेरानला आयकॉनच्या स्वरूपामध्ये पाहिलं होतं, जोडीला होते ते राहुल कश्यप, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका मारलेला चेंडू अडवलाय, अडून फेकी करे पर्यंत गुड थ्रो, एकच धाव, व्हॉट अ थ्रो, वैयक्तिक 12 चेंडू मध्ये अजूनपर्यंत 34 धावांची खेळी केलेली आहे त्या आयुब शेख यांनी। हो 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 हो, व्हॉट अ शॉट, सिग्नेचर शॉट, आयुब ने 5 मारले परंतु एक आपने 10 मारे लेकिन एक हमने मारी, लय भारी मारी ना, काय शॉट होता, काय जबरदस्त हुक शॉट होता, रसिकांच्या तोंडातून आला वाव, व्हॉट अ गॉर्जियस शॉट, ब्लेड बाय ओमकार केनी, अ बिग 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 हिट आउट ऑफ द ग्राउंड फॉर 6 रन्स। येस, स्कोर वेगाने वाढलाय तो 47 रन्स ऑन बोर्ड, अजूनही दोन चेंडू यायचे बाकी आहेत, लास्ट टू बॉल्स, जस्ट शॉट ची लेफ्ट हँडेड बॅट्समन वाट बघत असतो, तो चेंडू भेटला आणि विरकून दिलेला आहे कुठेतरी लांब लचक 6 धावांसाठी। स्लोवर डिलिव्हरी होती परंतु दिशा भूल करताना व्हाईट चेंडू घोषित करतात पंच नरेश सर, 48 रन्स ऑन बोर्ड, अजूनही दोन चेंडू बाकी,
डॉट बॉल, जेणेकरून वाटलं की व्हाइट चेंडू आहे सोडून द्यायचा आहे जज केला, परंतु पंचांनी सांगितलं नाही, दॅट्स अ लीगल डिलिव्हरी। डॉट बॉल, शेवटचा एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू येणाऱ्या या इनिंग मधला, तीन षटकांचा सामना, धाव संख्या 48, शेवटचा एक चेंडू या इनिंग्स मधला, खराब चेंडू, येस दॅट्स अ नो बॉल, कारण पहिला चेंडू होता, वॉर्निंग दिली होती, वाईट होती घोषित केलेला, एक वॉर्निंग दिली होती, त्यानंतर येस सर, येस सर, वाईटच्या स्वरूपामध्ये आलेले हे धाव आणि येणारा चेंडू फ्री हिट। 50 आकड़ा गाठलेला आहे एकेपीएस 11 या संघाने, येणारा अजून एक चेंडू तो असेल फ्री हिट, मात्र तो चेंडू निर्धाव टाकलेला चेंडू, वेगवान चेंडू, आणि याच बरोबर तीन षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 50, वैयक्तिक स्वतःचे 34 धावांवर खेळी केली आहे ती आयुबनी, ओमकार केनीनी खेळलेली खेळी आहे 8 रनाची, स्कोर बोर्ड वर स्कोर आहे 50-51 टू विन भांडुप स्ट्रायकर। चला चला जरा घाई करायची आहे, आपण पाहू शकता कडक मॅन फ्रॉम माहुलगाव, त्याचबरोबर बिलाल शेख, त्याचबरोबर सुनील दादा यांना आपण पाहू शकतो, दिग्गज खेळाडू आयुब शेख, ओमकार खेणे, परंतु भांडुप स्ट्रायकर भी किसी से कम नहीं, 50 लक्ष्य आहे, पाटला करावा लागणार, खेळावं लागणार, दीपक, दीपक गुप्ता, राईट दीपक गुप्ता, काल आम्ही पाहिले त्यांच्या माध्यमातून, आम्ही हॅट्रिक सुद्धा पाहिली होती का, फायनलचा सामना आहे 18 चेंडू मध्ये 51 ची गरज आहे, लवकर लवकर करायचं आहे, काळोख होतोय, काळोखाच्या अगोदर मॅच पण संपली पाहिजे आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन पण झालं पाहिजे। बॉल द्यायचा, बॉल बॉल दो, प्रमुख अतिथीमध्ये आपण पाहू शकता धीरजजी बागल साहेब, त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार सुमित दादाला आपण पाहू शकतो, आणि त्याचबरोबर अभिजित दादा यांनाही आपण इकडे पाहू शकतो, त्यांचा मित्र परिवार यांचं सहर्ष स्वागत आहे। सामना कुठेतरी क्रिकेट पासून कोण दुरवलेला आहे, जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सर्वच जण मैदानावर उपस्थित दाखतात, गर्मीचा दुपारची वेळ, तडपत्या या उन्हामध्ये सर्व खेळाडू मात्र खेळून आपली एनर्जी जपून ठेवली होती ते या फायनलच्या सामन्यासाठी, मेहनत करतात, मेहनत केल्यानंतरच आपल्या खिशामध्ये हे प्राइज रक्कम येते, मेहनत करून दोन संघ फायनलला आले, पांडू स्ट्रायकर आणि एकेपीएस 11, चला लवकर लवकर करायचंय प्लीज, 18 चेंडू 51 धावा, 18 चेंडू आणि 51 धावांची गरज, पहिला षटक घेऊन आला तो दीपक, दीपक गुप्ता, दीपक गुप्ता मॅन फ्रॉम कल्याण, पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये येताना ही पहिली धाव आदळतोय अंगावर, पायावर कुठेतरी लागतोय, स्लाइट अपील होती, फेटाळून लावलेली आहे, लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली धाव, मात्र स्ट्राईकला आलाय तो आरिफ, घेऊन काढायला हा फटका, एक धाव झालेली आहे, दुसरा धावाचा प्रयत्न आहे, थोडस हडबडतंय क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा सहजपणे कंप्लीट झालेले आहेत, धाव संख्या होते ती 3, ओहो वडा बॉल बुलेट, कधी पडला कधी निघून गेला काय कळलंच नाही, दीपक गुप्ता तेज तर्रार गेन उनके माध्यम से हमने देखी, डॉट बॉल, पुन्हा एकदा टाकलेला हा चेंडू, पुन्हा टाकलेला हा चेंडू, वन बाउन्सचा इशारा येताना
चला पंचांशी वाद विवाद करायचा नाहीये, पंचांनी दिलेला इशारा आहे वन बाउंस चा। बॅटची कडा घेऊन निघून चाललेला गली क्षेत्रामध्ये हा फटका मारलेला आहे, एक धाव मात्र कंप्लीट करून साईलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे। धाव संख्या हळूहळू वाढून वाढते ती चार धावांवर। अवंत टाकलेला हा चेंडू वाईट घोषित करता, धाव संख्या होते ती पाच। ओहो पुन्हा एकदा तेज तर्रार गेन, परंतु निघून गेलेला बाईटच्या स्वरूपामध्ये, कीपरच्या काही हाती आलेल्या नाही। घोषित क्षेत्रामध्ये दोन धावांसाठी, धाव संख्या होते ती सात। त्याचबरोबर पहिल्या षटकाची अखेरीस धाव संख्या होते ती सात धावा। दुसरा गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय तो आर्यन, एक होत करू नवीन खेळाडू या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव उमटताना। दिवा या गावातून, हायवे दिवे या गावातून येणारा हा मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर। भिवंडीच्या ओपनच्या पायनियर या टीम मधून आपण त्यांना सातत्याने खेळताना पाहत आलेलो आहे। सुनील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळाडू मात्र चांगली खेळी करत आहे। हाय जंप आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी। पहिला चेंडू एक धाव, व्हाइट लाइन पकडून टाकलेला हा व्हाइट यॉर्कर चेंडू। पंच समजून सांगतात की फुल व्हाइट आहे लक्षात ठेवा। डॉट चेंडू जबरदस्त हाताळलेला हा चेंडू, फुल व्हाइट आहे लक्षात ठेवा, फुल व्हाइट आहे। पुन्हा एकदा वेगाच्या धारामध्ये पकडला गेलेला साईडला, स्वतःच्या फॉलो थ्री वर कॅच धरली मात्र परतवले साईडला। नवीन फलंदाज चालतो आकाश, चला पुन्हा एकदा आर्यन सामना करते आकाश, जरा घाई करायची प्लीज। आ काय वेगवान चेंडू टाकतात आर्यन, त्यांच्या माध्यमातून जाणून करून पहिल्या मॅच मध्ये वाटलं होतं की कोण गोलंदाज आहे, कुठली गोलंदाजी करतोय, परंतु हळूहळू समजायला आलं की आर्यन भोईर एक तेज तर्रार खतरनाक गोलंदाज आहे, काय वेगवान गोलंदाजी करतो। मात्र आकाशनी मारलेला चेंडू जेलबाद होता ना तिथे होता, खेळाडू ज्यांनी झेल टिपला आकाशला परतावा लागेल। वन साइडेड आता तरी मॅच चालू आहे, एकावन्नचा पाठलाग करता करता आठ वर दोन गडी गमावलेले आहेत।
दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक। मारलेला चेंडू त्यावर नक्कीच एक धाव आणि आज बरोबर दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या मात्र झाली आहे ती 9 रन्स, 9 रन्स ऑन बोर्ड। चला शेवटचा षटक कोण घेऊन येते पटापट टाकायचं प्लीज। बॉलरचं नाव बॉलरचं नाव सांगायचंय मित्रांनो, बॉलरचं नाव सांगायचंय, बॉलरचं नाव नाही सांगतो ना बॉल टाकायचा नाहीये, बॉलरचं मला नाव सांगायचंय। तुषार, तुषार आहे का? अरे असं अचानक भले काय बघताय सांगा ना नाव, हिला पण नाही माहितीये, बारावा खेळून तुमचं नाव नाही माहितीये, बॉलरचं ऑनलाईन स्कोरिंग चालू आहे मित्रांनो। ठीक आहे जयन खान, चला समजून घ्या मित्रांनो, प्रोफेशनल खेळाडू आहे, इथे ऑनलाईन स्कोरिंग चालू आहे। मारलेला हा फटका यस 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 हातातून निसटतोय, मारलेला फटका त्यावर, चेंडू मात्र अडवला जातोय, फेकी करे पण एकच धाव, धाव संख्या होती ती 11 रन्स, 11 रन्स ऑन बोर्ड। फटका मारलाय परंतु थेट यश क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये, झेल टिपतोय मात्र नवीन फलंदाज चालतो अविनाश। चला सूरज ने झेल टिपलेला आहे, डॉट बॉल पुन्हा एकदा आणि पूर्ण संतपणाने ही मॅच चालू आहे, वन साइडेड मॅच चालू आहे, जेणेकरून एक ही पीएस 11 उंबाट्यावर उभे विजयीचा, आपले हात कधी या ट्रॉफीवर पडतात आहे, नाव कोरला जाते 2023 च्या या ट्रॉफीवर, त्या मात्र एक ही पीएस 11 परंतु मॅच अजून संपलेली नाही। पुन्हा एकदा तेज तर्रार गेंद, वारंवार वारंवार डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू आणि विन होता होता एक के पी एस 11 मात्र उंबाट। याच बरोबर 2023 एमकेपी स्पोर्ट्स चे चॅम्पियन्स एकेपीएस 11 हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। तेरा टीम है ना, तेरा पूरा नाम किसका? तेरा
मेरा प्रवीण प्रवीण त्रिपाठी सोनू प्रवीण त्रिपाठी उर्फ सोनू यांचा हा संघ AKPS 11 हार्दिक हार्दिक अभिनंदन।